दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. नंतर विट्यात ओबीसींनी केला जल्लोष. दीड वर्षांपासून प्रदीर्घ काळ चर्चेत असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अखेर निकाली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 1.5 वर्षापूर्वी ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले होते. त्यावेळी कोर्टाने निर्णय देताना ओबीसींचा इम्पेरिकल डाटा सादर करण्याचे राज्य शासनास सांगितले होते. परंतु त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालावर न्यायालयाने आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे राज्यातील काही निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या. यामुळे ओबीसी समाज देखील अस्वस्थ होता. अखेर बांठी आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार ओबीसींना पूर्ववत 27% राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यातील ओबीसी बांधवांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. विटा येथेही ओबीसी बांधवांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून हा आनंद साजरा केला आहे. यावेळी बोलताना ओबीसी व्हीजे एनटी बहुजन परिषदेचे राज्य प्रवक्ते संग्राम माने तसेच ओबीसी नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आज ओबीसीचा जो 2 वर्षाचा जो संघर्षाचा काळ चालू होता, ओबीसीचं राजकीय आरक्षण जे गेलं होतं, त्या आरक्षणाला आज 2 वर्षानंतर न्याय मिळाला. आज सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं राजकीय आरक्षण जाहीर केलं आणि जो 2 वर्षाचा जो काळ संघर्षाचा काळ चालला होता ओबीसीचा, तो आज आनंदात त्याचं रूपांतर झालं. मी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांचंही अभिनंदन करतो. त्यांचाही हातभार ह्या ओबीसी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी झाला. तसंच त्याचबरोबर मी महाराष्ट्राचे छगन भुजबळ मंत्री आणि माजी मंत्री आपले विजय वडेट्टीवार साहेब यांचंही अभिनंदन करतो की त्यांनीसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे ओबीसीसाठी संघर्ष केला, झटले. कारण ह्या 2 वर्षाच्या काळात सगळ्यात जास्त त्यांचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. पण काही महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांनी त्यांना फंड न दिल्यामुळं राज्य मागास आयोग नेमायला किंवा त्या ट्रिपल रस्ते पूर्ण करायला जे काही फंड लागणार होते, ते फंड जवळजवळ 1.5-2 वर्ष दिलं नसल्यामुळं त्या ओबीसीना राजकीय आरक्षण मिळायला उशीर झाला. पण तरीही त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश आलं. मी त्या दोन्ही मंत्र्यांचं अभिनंदन करतो. तसेच या सांगली जिल्ह्यामध्ये संजयबापू विभूती असतील, अरुण खरमाडे साहेब असतील, यांनीसुद्धा जो संघर्ष उभा केला ओबीसीसाठी, मी त्यांचंही अभिनंदन करतो. त्याचबरोबर गोपीचंद फडकर साहेब असू द्या, त्यांनी जो ओबीसीसाठी जो संघर्ष केला असेल, मी त्यांचंही अभिनंदन करतो. कारण आत्ता हा कुठल्या एका पक्षातल्या ओबीसीचा विषय नव्हता, हा पूर्ण समाजाचा विषय होता. म्हणून मी सर्व समाजातील जे काही नेते आहेत ओबीसीचे त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. तसंच त्याचबरोबर मी आवर्जून उल्लेख करेन आपले सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांचाही, कारण त्यांनीही प्रत्येक आंदोलनाच्या वेळी नातीने हजर राहून आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला पुढे जाण्यास त्यांनी प्रवृत्त केलं. मी त्यांचं ह्या निमित्तानं अभिनंदन करतो. आणि माझ्याबरोबर जे माझे सगळे मित्र आहेत ओबीसीसाठी मी जपलेले, माझी विटेतले असतील, तालुक्यातील असतील, जिल्ह्यातील असतील, त्या सर्व ओबीसी बांधवांचं मी अभिनंदन करतो. आज आपल्या लढ्याला यश मिळालं आहे आणि हेच यश आपण येणाऱ्या पुढच्या काळात ओबीसीसाठी जवळजवळ कधी संघर्ष करायची वेळ येईल टिकून ठेवूया आणि आपण मार्गस्थ होऊया. या माध्यमातून सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत, एक आनंद व्यक्त करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या साठी म्हणून अनेक लोकांनी आंदोलनं केली, परंतु
विटातलं जे आंदोलन आहे ते महाराष्ट्रातल्या सर्व आंदोलनापेक्षा ते आंदोलन गाजलेलं आहे आणि जेव्हापण प्रयत्न केलेला सर्व आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी पहिलं आंदोलन आम्ही ज्यावेळेला विटामध्ये केलं त्यावेळेला लोकांना असं वाटत होतं आरक्षण काय एवढी सोपी गोष्ट नाही पण साधी बाब नाही तर त्यासाठी म्हणून खूप मोठा प्रयत्न करावा लागणार आहे तर आम्ही सगळ्यांनी मिळून असा निर्धार व्यक्त केला की जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहायचं मग त्यासाठी कितीही आपल्याला झीज पडली कितीही त्रास झाला तरी चालेल त्यानंतर आपण विटातल्या आंदोलनानंतर सांगलीला आंदोलन घेतलं त्या ठिकाणी सुद्धा सांगली जिल्ह्यातनं संपूर्ण आपले ओबीसी बांधव त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी अगदी मोठं आंदोलन झालं नानाने हे केलं म्हणजे चमन केलं आणि त्या आंदोलनाला मोठी साथ दिली आणि अशा पद्धतीनं आजपर्यंत आपण सगळे लोक तळागाळातले जे आज या ठिकाणी हजर नसतील तेही त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आणखी काय जर करावं लागलं तर तळागाळातल्या सर्व आंदोलकांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपला मोलाचा वाटा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या लोकांना जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी त्या ओबीसी बांधवांनी संधी घेतली पाहिजे आणि समाज बांधवांना सहकार्य केलं पाहिजे अशा पद्धतीनं आज मोठा आनंद या ठिकाणी आपण व्यक्त केलेला आहे आणि ज्या आनंदामध्ये सगळे आपण सामील झाला सगळे आपले आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो आपल्या सर्व पत्रकार बंधू चॅनलवाले सगळे त्याने आम्हाला मोठ्या प्रत्येक वेळी मोठं प्रोत्साहन दिलं आणि आमचं गारण मंत्रालयापर्यंत पोहोचवलं त्यासाठी त्यांचं सदस्य मी आभारी आहे आणि भविष्यामध्ये आम्हाला असंच सहकार्य करा आणि आपल्या ओबीसीसाठी आणि इतर बांधवांच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून झटून कामाला लागूया आता आपलं काम संपलेलं आहे असं नाही तिथून पुढे आता आपलं काम खरं काम चालू झालेलं आहे त्यासाठी हाताला हात धरून एकमेकाला साथ देऊन असंच असं पुढं निघूया एवढंच मी या ठिकाणी या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज मिळालेल्या आरक्षणाबद्दल आम्ही सर्व ओबीसी बांधव खुश आहे आम्हाला 2 वर्ष आम्ही ह्याच्यासाठी लढतोय आणि आज आम्हाला आमच्या हक्काचं मिळालंय म्हणजे ज्यावेळी आम्हाला कुणातरी मागायचं यायला लागत होतं त्या विषयावर आता पूर्ण विराम लागलाय आणि आम्हाला आमचं हक्काचं मिळालंय नाहीतर आमची वाईट अवस्था होती आज मिळाल्याबद्दल आम्ही केलेल्या प्रयत्नाला प्रत्येक यश आलं आणि ह्यात एका कुणाचा वाटा नाही आम्ही जरी आंदोलन केले असतील तरी आमचा समाज प्रत्येकाचा समाज जे आमच्या मागे उभा राहिले थांबपणे त्यांचं सगळ्यात मोठं श्रेय आहे आणि कुठल्या पक्षाचं एका नाही काँग्रेस असेल सेना असेल भाजप असेल सगळ्याच ओबीसी सेलच्या सगळ्याच माणसांनी कामं केलेली आहे त्याबद्दल हे श्रेय सगळ्यांचं आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ह्याच्यापेक्षा चांगलं काम करून ओबीसीची संघटना वाढवू आणि ओबीसीचे जास्तीत जास्त लढे तयार करू विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल PVC मयूर बंब CP फिटिंग पेव्हिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स आमचा पत्ता कराड रोड विटा